मी एवढा चांगला वागतोय एवढा चांगला वागतोय पण तरी सुद्धा शेजारची माणसं माझ्या दारामध्ये कचराच का टाकतात। ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्याला गाड्या आहेत, ज्याला बंगला आहे, अशा घरामध्ये आपली मुलगी कधीच देऊ नका गड्या। एखाद्याची मोलकरीण म्हणून जगण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याची राणी म्हणून ती मुलगी जगेल। अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। नामस्मरण जागरण वाचे गाये नारायण, जो अखंडाविरतपणे नामस्मरण करतो, भगवंताचा जागर करतो, मुखाने देवाचं नामचिंतन घेतो। खरं सांगू का दादा, आपण जरी खरे वारकरी असलो, आपण जर जीवनामध्ये एकादशीचं व्रत केलं, लक्ष द्या बरं का, एकच वाक्य पण फार महत्वाचं, मुखाने देवाचं नामचिंतन केलं, एकादशीचं व्रत केलं, सगळे वारकऱ्याचे नियम पाळले, पण जर काही पाप आपल्या जीवनामध्ये घडलं, मुद्दाम केलेलं पाप आपण त्याला म्हणतो, एखाद्याच्या वर्मी लागेल असं बोलणं, एकादशीचं व्रत करायचं ना एकमेकाला शिव्या द्यायच्या, त्याने व्रत सफल होत नाही। कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर फराळ करून यायचं आणि एखाद्याला लात मारायची असं माणसाने करू नये, नाहीतर मी सांगते म्हणून एकादशी करायची आणि तुम्ही म्हणाला आतापर्यंत जेवढं पाप केलं, एकादशी केली का फिटलं पाप, एकादशी केली का फिटलं पाप। खरं सांगू का दादा, असं काही करायचं नाही। मी म्हणेल जरी एकादशीचं व्रत केलं नाही, जरी देवाचं नामचिंतन केलं नाही, आयुष्यामध्ये फक्त माणूस म्हणून जगता आलं ना, तोच आपला खरा परमार्थ आहे। दुसरा परमार्थ आपला कुठेच नाहीये गड्या। पण कधी कधी आपल्याला पण वाटतं आपण चांगले माणूस म्हणून जगत असू, अरे मी एवढा चांगला वागतोय एवढा चांगला वागतोय, पण तरी सुद्धा शेजारची माणसं माझ्या दारामध्ये कचराच का टाकतात, कधी कधी प्रश्न पडतो। पण खरं सांगू का, ज्यावेळी तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रसंग आला, त्यावेळी तुकोबारायांनी तर देवाला सांगितलं, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुप जो नारायणा देवा। तुकोबारायांना चांगलं ज्ञात होत, आपण चांगलं वागून जर लोक आपल्या दारामध्ये कचराच टाकत असतील तर त्यांच्या दारामधले सुखाचे दरवाजे देव बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे तत्वज्ञान संतांना माहीत होत माई बाप। मग खऱ्या अर्थानं आपला खरा परमार्थ, नका तुम्ही एकादशीचं व्रत करू, इतर कुठलाच परमार्थ करू नका गड्या, परंतु चांगलं वागा, चांगलं खा, चांगलं प्या आणि चांगलं जीवन जगा, हो हाच आपला माणुसकीचा धर्म आहे। चांगल्या प्रकारे संस्कार आपल्या मुलांना द्या, चांगल्या प्रकारे आपला संसार सुरळीत करा, नाहीतर तुम्ही म्हणाल जसं कीर्तन सुरू झालं तसं माळकरी व्हा टाळकरी व्हा आणि आमच्या संसाराचं काय व्हायचं, आम्ही का ब्रह्मचारी माणसं नाहीत, आम्हाला संसार पण आहे। अरे आपला संसार कसा आहे, बहिणा बहिणी सांगितलंय, अरे संसार संसार दोन जीवाचा विचार, इथे सुखाला दुखाला होकार। अरे संसार संसार जसा तवा चुल्हावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। माईबाप हा संसार आहे आणि या संसारामध्ये आपल्याला भांडणही करायचंय कांडणही करायचंय पण सोबत सोबत परमार्थ पण करायचंय। तुम्ही म्हणाल भांडणं बी करायचे का, अरे संत सुद्धा देवासोबत भांडलेत, सगळे संत भांडलेत, एकदा कबीर महाराज देवासोबत भांडले, खबर लेना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नाही तो होगी तेरी मेरी, खबर हो गई तेरी मेरी, हो गई तेरी मेरी, हो गई तेरी।
सोबत बांधले होते अगदा खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी। कबीर महाराज एकदा देवासोबत भांडले होते, जनाबाई पण भांडले, अरे अरे विठ्या मुळा मायेचा कारट्या, एवढं म्हणून जनाबाई थांबल्या नाही, पुढे पण म्हटल्या असा कार विठ्ठला तू माझा मुळावर गाव करी पुजारी मज गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी। संत माईबाप सुद्धा देवाला भांडले, पण संतांचं देवासोबतचं भांडण वेगळं आहे माईबाप, आणि आपलं माय माऊल्या हो आपलं भांडण वेगळं आहे। आपलं भांडण कशावरून आहे, इनं माझा चमचा घेतला आणि तिनं माझी लोटी घेतली, हे भांडण आपलं आहे माईबाप। पण भक्तांचं देवासोबतही भांडण व्हायचं, पण ते प्रेमाचं भांडण होतं। मग जीवनामध्ये आल्याच्या नंतर भांडता कांडता फक्त आपल्याला देवाचं नाव घ्यायचंय, हरी बोला देता हरी बोला घेता सगळे काम करता आपल्याला कामामध्ये काम काही म्हणा राम राम। संसार तर आपल्याला करायचा आहे, पण जोड आपल्याला परमार्थ सुद्धा करायचा आहे ही गोष्ट माणसाने विसरू नये। म्हणून जीवनामध्ये काही तत्व माणसाने जोपासले पाहिजे, ते तत्व म्हणजे नेहमी खरं बोलणं, एखाद्याच्या वर्मी लागेल असं बोलू नये माणसाने। माईबाप हे पाप एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे। आपण जर एकादशीचं व्रत करत असू आणि जीवनामध्ये पाप जर आपल्या मुद्दाम केलं ना, पापाचे तीन प्रकार सुभाषितकरांनी सांगितले, वर्तन्ते पापिनांदे हे पापानी त्रिविधानी च महापापूप पापानी पापाने वसुरदानी च। पाप सांगितले, पाप उपपाप महापाप। पण खरं सांगू का, चांगलं जर तुम्ही जीवन जगलात तर तीनही पापांचा विनाश आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठल विठ्ठल कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप, पापाचे अनेक प्रकार आहेत, परंतु ते एवढे काही आपल्या लक्षामध्ये येणार नाही। कायिक पाप वाचिक पाप मानसिक पाप हे तीन पाप जर एकादशीचं व्रत केलं, आषाढी कार्तिकी जर भगवंताची वारी केली, तर केवढंही मोठं पाप तुमचं असू द्या त्या पापाचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून दादा, ज्या देवाचं ज्या परमात्म्याचं नामचिंतन केलं तर आपल्याला खरा परमार्थ कळेल, आपल्याला खरं तत्वज्ञान कळेल, एवढा तो परमात्मा कृपा आहे, उदार आहे, भक्त वत्सल आहे। मग त्याचं भजन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। आपण आता सर्वांनी देवांचं भजन करूया, त्यासाठी सगळ्यांनी आपले दोन्ही हात वर घ्या। मृदुंगाचार्य तुम्ही नका घेऊ, सगळ्यांनी दोन्ही दोन्ही, अरे कळू द्या पंढरीच्या मालकाला, इथे पण हरी कीर्तन चालू आहे, असे जोर जोरात दोन्ही करा मोठे, एक असतील त्यांना एक करा, दोन असतील त्यांनी दोन करा, आणि मोठ्या प्रेमाने एकदा भजन करा। विठोबा रखुमाई घेऊन नाही गेले तरी चालेल दादा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण तळ हाताचा फोडा प्रमाणे एखादी मुलगी वाढवतो, ती मुलगी वाढवल्याच्या नंतर आपल्याला ज्या घरामध्ये द्यायची असेल ना, माई मावल्या हो पुरुष वर्ग, तुम्ही सर्वजण माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, ती मुलगी देत असताना खरं सांगू का, ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे, ज्याला गाड्या आहेत, ज्याला बंगला आहे, अशा घरामध्ये आपली मुलगी कधीच देऊ नका गड्या। ज्या घरामध्ये संस्कार आहेत त्या घरामध्ये आपली मुलगी द्या, नाहीतर हल्ली जर विचार केला
तर मुलींपेक्षा मुलींच्या आयांलाच सध्या खूप डिमांड आलंय. आमची मुलगी या घरामध्ये द्यायची नाही, आमची मुलगी त्या घरामध्ये द्यायची नाही. अरे सुवर्ण किती असू द्या, पण सुखाचे दोन घास जर त्या मुलीला एखाद्या घरामध्ये मिळाले नाही ना दादा, तर त्याच्यापेक्षा खडतर जीवन दुसरं कुठेच नसतं. आणि पुरुष वर्ग तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल मी, दादांना तुम्ही थोड्या कमी टाळ्या वाजवा, आता मी पण कटाळे. तुम्हाला सुद्धा एक विनंती आहे, तुमचं सर्वात जास्त प्रेम आपल्या लाडक्या लेकीवरती असतं. आणि मला सांगा मुलींनो, तुमचंही सर्वात जास्त प्रेम आपल्या वडिलांवरती असेल, मग मुलीच्या सुखामध्ये आपल्या वडिलांचा आनंद आहे. एकदा काय झालं, एका वडिलांनी आपल्या मुलीला विचारलं, बाई तू एवढी मोठी झाली, आतापर्यंत तू तुझे सगळे हट्ट पुरवले, सगळे लाड पुरवले, मला सांग तुला माझ्याकडून काहीतरी हवंय का? त्या मुलीनं आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा अहो खरं सांगा ना, आतापर्यंत मी एवढी मोठी झाले पण मी तुम्हाला कधी रडवलंय का हो? त्या बापानं सांगितलं, बाई तू ज्यावेळी 4 वर्षाची होती ना त्यावेळी तुम्हाला फार रडवलंय. तिनं विचारलं, बाबा मी तुम्हाला का रडवलंय मला तेवढंच सांगा. त्या बापानं आपल्या मुलीला उत्तर दिलं, बाई अगं ज्यावेळी तू 4 वर्षाची होती तुला व्यवस्थित चालताही येत नव्हतं, मी तुझ्या समोर एक पेन ठेवला, एक कॅडबरी ठेवली आणि एक बाहुली ठेवली, पण खरं सांगू का तायडे, तू तीनही वस्तू बाजूला केल्या आणि तू अलगत माझ्या मिठीमध्ये येऊन बसली. माई बाप तो बाप खऱ्या अर्थाने त्या दिवशी रडत असतो ज्यावेळी आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढलेली मुलगी आपलं माहेर सोडून सासरी जात असते. त्यावेळी जनकासारखा विदेही रडला. सीतामातेला जाण्यासाठी दादा आपण तर सर्वसामान्य आहोत, म्हणून कळकळीची विनंती आहे, सगळ्या तायड्यांनाही विनंती आहे आणि इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, एखाद्याची मोलकरीण म्हणून जगण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याची राणी म्हणून ती मुलगी जगेल. खरं सांगू का दादा, पैसा भरपूर आहे, धन दौलत फार आहे, पण ज्या घरामध्ये संस्कार नाही त्या घरामध्ये आपली मुलगी कधीच देऊ नका, एवढीच विनंती आहे. आज खऱ्या अर्थानं वयाने ज्ञानाने तपाने सामर्थ्याने सगळेजण माझ्यापेक्षा मोठे आहेत, विचार केला तर मी तुमची मुलगीच आहे. तुमच्या सगळ्यांमुळे आज परमार्थ माझा चालू आहे, आणि साधा सुद्धा परमार्थ नाही तर महाराष्ट्रामधल्या नामांकित कीर्तनकारांमध्ये सुद्धा माझं नाव आहे. याला कारण एकच, तुमच्या सगळ्यांचा माझ्यावरती असणारा आशीर्वाद. माझा परमार्थ ज्या माणसांमुळे आज सफल होत चाललाय ना दादा, असे माझ्या जीवनाचे आधारस्तंभ म्हणजे माझे चुलते नानासाहेब जाधव आणि दुसरे म्हणजे माझे वडील नामदेव जाधव, या दोघांमुळे आज माझा परमार्थ चालू आहे. परमार्थ चालू असताना अनेक माणसं जोडली गेली आपल्या परिसरामध्ये. खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये सुद्धा कोणीतरी कीर्तनकार आहे ही ओळख माझी आपल्या परिसरामध्ये ज्यांच्यामुळे झाली, असे डोके काका आज कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांचे अंतकरणापासून आभार व्यक्त करेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हा माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय, हा बोलिले कोणे वेडी वा कोणे वतरे.